नमस्कार मी राजेश लोकशाही निर्मित लोकलावच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गणेशोत्सव धामधूमीत सुरू आहेत सर्वत्र आनंदोत्सव आहेत एक आनंदाचं वातावरण सगळीकडे आहे या लोकशाहीच्या माध्यमसमूहात देखील गणेशाचं आगमन झालेलं आहे रोज वेगवेगळ्या मान्यवरांना सेलिब्रिटींना आपण आपल्या या लोकलावच्या स्टुडिओमध्ये आपल्या कार्यालयामध्ये आमंत्रित करत असून त्यांच्या हस्ते इथली आरती होत असते आज आपण आमंत्रित केलेले आहेत माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना जयश्रीताई या माजी महापौराने आत्ता येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत त्यांना आघाडीकडनं तिकीट मिळेल अशी त्यांना पूर्णपणे शाश्वती आहेत इच्छा आहे आणि त्या निवडणूक लढवू इच्छितात आज आपल्याशी त्या संवाद साधणार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की या गणेशोत्सवानिमित्त ते कोणता संकल्प करतात या शहरासाठी ते काय देऊ इच्छितात हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मी आपल्या सारदर्शकांच्या दर्शकांच्या वतीने सगळ्या भावी भक्तांच्या वतीने या आजच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित असलेल्या जयश्री त्यांचं मनापासून स्वागत करतो ताई नमस्कार नमस्कार ताई गणेशोत्सव खूप जोर धामधुमीत सुरू आहेत आणि आत्ता या धर्माच्या काळात आम्ही बघतो की आपला सुद्धा संपर्क तितक्याच मोठ्या ताकदीने सुरू आहेत उमेदवार आणि उमेदवाराच्या अगोदरची तयारी कशी असावी तर ते तुमच्याकडे बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की आपण रोज कोणत्या कोणत्या समूहाला कोणकोण कोणत्या कार्यालयात कोणकोणत्या ठिकाणी जाऊन भेटत आहात संपर्क साधत आहात गणेशोत्सव अतिशय धामधुमीत सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ इच्छितो या गणेशोत्सवानिमित्त आपण कोणता संकल्प कराल आपला हा संकल्प पर हा पारिवारिक असू शकतो शैक्षणिक असू शकतो सामाजिक असू शकतो या शहरासाठी असू शकतो परंतु असा कोणता संकल्प आपला असेल किंवा आपण या सगळ्या नागरिकांना सगळ्या जनतेला भाविकांना आपण सांगू शकाल भक्तांना गणेशाचा सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देते खरं तर राजकीय वाटचाल करत असताना आणि विधानसभेची निवडणूक समोर असताना हे जळगाव शहर जळगाव शहरातील समस्त नागरिक यांना पूर्ण सुविधा मिळणं हे आवश्यक आहे या ठिकाणी महिलांना सुरक्षित असं वातावरण मिळणं आवश्यक आहे या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाला या मातीतच रोजगार मिळणं गरजेचं आहे आणि यासाठी माझा भविष्यात प्रयत्न असणार आहे हा संकल्प मी गणेश उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी करीत आहे आणि त्यासाठी भविष्यात माझे शंभर टक्के प्रयत्न असणार आहेत तही तसं तुम्ही आता सांगितलं की या इथल्या सगळ्यांना ज्या सोयीसुविधा अपेक्षित आहेत त्या मिळाल्या पाहिजे आपण माझी महापौर या काळात होतात मागच्या पंचवार्षिकमध्ये त्या दरम्यानच्या काळामधल्या आपल्यावर ते असे आरोप होतात की या काळात काम झालेलं नाही शहरात जळगाव शहर हे विकासाचं नको भकासाचं आहे या दृष्टिकोनातून अनेक सोशल मीडियातून आरोप सुद्धा झालेत आणि ते चित्र समोर तयार होत आहे याला तुम्ही कसं बघाल आपण पाहिलं असेल महापौर असताना एक वर्ष आमची सत्ता होती त्याच्यानंतर सत्तांतर झालं परंतु त्यावेळेला ज्या काही रस्ते असतील काही गटारी असतील पाण्याची व्यवस्था असेल आणि अमृतचं काम जोरदार सुरू होतं त्या धर्तीवर ज्या ठिकाणी आवश्यक होते त्यातील महत्त्वाचे ठराव आपण पास केलेले होते जळगाव शहरासाठी आपण बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले जसे हिरकणी कक्ष असेल महिलांसाठी पाच टक्के घरपट्टीमध्ये सूट असेल किंवा दीक्षाभूमीचा निर्णय आपण घेतला अशा अनेक निर्णय आपल्या याच्यावर आपल्याला घेता आली बरेचसा निधी आपण शासन सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न केला परंतु सत्तांतर झाल्यानंतर निधी हा दुसरीकडे वळवण्यात आला म्हणजे बऱ्याच अडचणी याच्यामध्ये आल्या परंतु महापौर असताना फक्त सगळे अधिकार हे महापौरांना नसतात सगळे मिळून हा निर्णय नगरसेवक मिळून निर्णय घेत असतात परंतु माझ्या काळामध्ये सर्वसामान्याच्या दृष्टीने जे काही करता येईल जसं महापौरसेवा कक्ष असेल ते आपण सुरू केलं होतं म्हणजे नागरिकांच्या अगदी छोट्या छोट्या समस्या त्या माध्यमातून आपण सोडवण्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे यश प्राप्त झालेलं आहे म्हणजे असं नाही आहे की कामं झाले नाही भरपूर प्रमाणात कामं झालीत परंतु हा बॅकलॉग इतका होता की हा बॅकलॉग पूर्ण करणं सुद्धा या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शक्य नव्हतं भविष्य काळात पूर्ण करायची अशी नक किस, नक किस। अशी आपली इच्छा नक्कीच नक्कीच कोणती महत्वाची काम आहेत की करणं अपेक्षितच आहे जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हा माझा मुख्य उद्देश आहे आपण पाहिलं असेल रस्ते गटारी पाणी आणि वीज हा मूलभूत अधिकार नागरिकांचा आहे आणि तो पूर्ण होणं खर तर गरजेचं आहे तो अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे पण त्या पद्धत त्या व्यतिरिक्त आरोग्य आहे शिक्षण आहे प्रशासन आहे कायदा सुव्यवस्था आहे रोजगार आहे यासुद्धा जळगाव शहरामध्ये मला असं वाटतं याची उपलब्धती असणे यासाठी नवनवीन उद्योगधंदे येणे औद्योगिक वसाहतीचं वाढ होणं हे सुद्धा गरजेचं आहे महिला सुरक्षित असणं याच्यासाठी कायदा सुव्यवस्था हा स्ट्रॉंग करणं हे सुद्धा आवश्यक आहे म्हणजे या पद्धतीने जर आपण विचार केला तरच जळगाव शहराचा सर्वांगीण विकास आपल्याला म्हणता येणार आहे आजपर्यंत फक्त रस्ते आणि गटारी याच्यामध्येच आपण अडकून राहिलेलो आहोत त्यातून बाहेर पडून या पद्धतीचा विकास जळगाव शहरामध्ये झाला पाहिजे दहा वर्षामध्ये आपण बघतो यातली कुठलीच गोष्ट जळगाव शहरामध्ये झाली नाही नवीन कोणते प्रोजेक्ट आले नाही आमचे एम आय डी सीमध्ये औद्योगिक धंद्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली नाही त्याच्यामुळे इथली तरुणाई ही इथे शिक्षण घेते किंवा शिक्षण घेऊन ती बाहेर ते टॅलेंटेड खूप आहे जळगाव शहराच्या युवांमध्ये टॅलेंट खूप आहे पण त्या टॅलेंटचा वापर शहरासाठी त्यांना करता येत नाही कारण त्यांना तशी व्यासपीठ या ठिकाणी मिळत नाही मला असं वाटतं या मातीत जे जन्माला आला त्याला या मातीमध्येच रोजगार मिळाला पाहिजे त्याचे पाय इथेच थिरावले पाहिजे तो आपल्या कुटुंबासोबत शहरामध्ये राहिला पाहिजे आणि त्याच्यासाठी नवनवीन उद्योगधंदे येणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न नक्कीच भविष्यामध्ये असणार आहे रोजगार निर्मितीवर माझा जास्ती फोकस असेल आपलं स्वप्नातील जळगाव जर म्हटलं तर त्याला तुम्ही कशा दृष्टीने अधोरेखित कराल नाही स्वप्नातलं जळगाव मी तेच सांगितलं की जळगाव शहरामध्ये बाबत असेल शिक्षणाबाबत असेल शिक्षण हे स्ट्रॉंग झालं पाहिजे माझे विद्यार्थी बारावी नंतर शिक्षणासाठी बाहेर जातात का तर त्यांच्या कदाचित मनात असेल की जळगाव शहरात मला ते शिक्षण मिळत नाही का ॲक्च्युली इथे एज्युकेशनल भरपूर संस्था आहेत की चांगल्या प्रकारे आपल्याला शिक्षण इथेसुद्धा मिळू शकतं पण काहीतरी त्रुटी आहेत काही त्रुटी आहेत की त्या दूर व्हायला हव्या म्हणजे मुंबई पुण्यासारखं शिक्षण जळगाव शहरामध्ये मिळायला हवं आरोग्य मिळायला हवं की जळगाव शहरामध्ये हॉस्पिटल भरपूर आहेत तरीसुद्धा आपला विश्वास पुणे आणि मुंबईच्या हॉस्पिटलवर जास्ती आहे हे का हे सुद्धा आपण दूर केलं पाहिजे माझं जळगाव शहर हे सर्वगुण संपन्न झालं पाहिजे आणि सर्व बाबींनी हे सुस्थितीमध्ये जळगाव शहर आलं पाहिजे मग रस्ते गटारी पाणी आरोग्य शिक्षण प्रशासन कायदा सुव्यवस्था या सगळ्या बाबींनी युक्त असं माझं जळगाव शहर झालं पाहिजे खूप खूप धन्यवाद ताई आणि एक महत्वाचं म्हणजे सर्वगुण संपन्न असं जळगाव तयार करण्यासाठी त्यांनी संकल्प केला आणि तसाच त्यांनी तो आपल्या स्वप्नातील जळगाव देखील आपल्यासमोर आणला मी सारा दर्शकांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि दे थांबतो मात्र आपण पाहतात लोकलय तुमच्या मनातलं नमस्कार थँक्यू